ओबीसीना फसवण्याचं राजकारण आताही सुरुवात आहे. सुप्रीम कोर्टाने मागच्या वेळेस स्पष्ट केलं होतं की जी वॉर्ड रचना झालेली आहे, प्रभाग वाईज रचना झालेली आहे, त्याचप्रमाणे आपण असा निर्णय घ्या. कोर्टाने 27% आरक्षण मंजूर केल्यानंतर सर्व पक्षाच्या वतीने प्रचार करण्यात आला की ज्या निवडणुका होणार आहेत त्याच्यामध्ये 27% आरक्षण मिळून या निवडणुका घेतल्या जातील. परंतु आज कोर्टाने स्पष्ट केलं की पावसाळा होता म्हणून पुढे ढकलण्याची परवानगी आपल्याला दिली. या निवडणुका ओबीसींचा आरक्षण विरहित हे इलेक्शन घेतल्या जाईल. ज्यांनी ज्यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला, ज्यांनी ज्यांनी इतिहासाला ओबीसीच्या आंदोलनाचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्यांना आम्ही असं विचारतोय की आता हे आरक्षण या निवडणुकीत नाही तर पुढच्या निवडणुकीत सुद्धा राहणार आहे का याचा खुलासा करावा. ओबीसी बांधवांना माझा असणारं आव्हान आहे, या फसव्या राजकारणापासून आपण वाचा आणि वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहा, हीच आपल्याला विनंती.